अलिबाग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा परिषद, जिल्हा सरकारी रुग्णालयासह अन्य महत्त्वाची सरकारी निमसरकारी कार्यालय तसेच बँका अशी महत्त्वाची कार्यालये आहेत। कामानिमित्त येथे सातत्याने वर्दळ असते। त्याचप्रमाणे अलिबाग हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण असल्याने या ठिकाणी पर्यटकही मोठ्या संख्येने दिसून येतात। जिल्हा सरकारी रुग्णालयाची इमारत समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळ असल्याने तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषदेचे कार्यालयही रुग्णालयाच्या जवळच असल्याने या ठिकाणी वेड्यावाकड्या पद्धतीने वाहने पार्किंग करण्यात येताना दिसतात। त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या आवारात खाजगी रुग्णवाहिका 24 तास येत असतात। रुग्णालयाच्या गेट समोरच मोठ्या संख्येने वाहने पार्किंग केलेली सर्रास पाहायला मिळतात। नियमबाह्य पार्किंग केल्यामुळे रुग्णांना घेऊन एखादी रुग्णवाहिका आल्यावर तिला रुग्णालयाच्या आतमध्ये प्रवेश करताना अनेक अडचणी येतात। तर काही प्रसंगी रुग्णवाहिका सरकारी रुग्णालयाच्या बाहेर पडतानाही बेकायदा पार्किंगमुळे अडकून पडल्याचे प्रकार सर्रास पाहायला मिळतात। प्रसंगी वाहन बाजूला करण्यासाठी संबंधितांना शोधून आणावं लागतंय। त्यामध्ये बराच वेळ जात असल्याने रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांच्यासह अन्य जागरूक नागरिकांनी केली आहे।